नमस्कार, मी वैद्य सत्यव्रत नानल मुंबईहून सामनातर्फे सुरू असलेल्या हेल्दी वेल्दी या मालिकेतील आजच्या म्हणजेच 47व्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या भागामध्ये आपण ज्या विषयाची माहिती घेणार आहोत तो विषय म्हणजे विविध लघवीचे रोग. आयुर्वेदामध्ये याला मूत्रकृच्छ्र असं म्हटलेलं आहे. कृच्छ्र म्हणजे वेदनेचे वेगवेगळे प्रकार. आता लघवीचे वेगवेगळे त्रास म्हणजे काय, तर लघवीचं प्रमाण जास्त असणं, लघवीचा वेग म्हणजे संख्या जास्त वेळा जायला लागणं, किंवा लघवीचं प्रमाण आणि संख्या दोन्हीही जास्त असणं, त्यानंतर लघवीला कमी होणं किंवा लघवीला कमी वेळा जायला लागणं, आणि लघवीला कमी वेळा जायला लागून कमी वेळा कमी मात्रेमध्ये लघवी होणं हा दुसरा प्रकार. त्यानंतर लघवीमध्ये वेगवेगळ्या रंगांच्या छटा, पिवळेपणा, लालपणा, कॉफी सारखा रंग येणं, असे वेगवेगळे रंग येणं, त्यानंतर लघवीमध्ये जळजळ होणं, लघवी झाल्यानंतर समाधान न होणं, असे अनेक प्रकार जे आहेत हे या रोगाच्या अंतर्गत येतात. आणि यांच्यामागे शरीरामध्येच वातपित्त कफाच्या वेगवेगळ्या अवस्थांचा विचार आयुर्वेदानुसार केला जातो. आता यामध्ये उपाययोजना कुठल्या प्रकारच्या गोष्टींसाठी कशा कराव्यात याबद्दल घरगुती उपायांमध्ये जर विविध घोर असे कुठले इतर रोग नसतील तर उपाय कोणते हे आज आपण बघूया. यामध्ये लघवीला जास्त वेळा जायला लागणं आणि जास्त मात्रेत जायला लागणं, याचबरोबर लघवीला जास्त वेळा आणि प्रत्येक वेळेला गेल्यानंतर जास्त प्रमाणात लघवी होणं, ही एक जी तक्रार आहे, या तीन प्रकारांची एक तक्रार. यासाठी म्हणून मूळ कारणं अशी की सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर जर पाणी प्यायला जास्त प्रमाणात आपलं होत असेल तर ही तक्रार एक उत्पन्न होऊ शकते. कुठलाही रोग नसेल तरी सुद्धा पावसाळ्यामध्ये किंवा थंडीमध्ये हे प्रमाण आपोआपच वाढतं. यासाठी म्हणून इतर कुठलाही उपाय न करता पाणी न पिणं किंवा पाणी कमी पिणं सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर हे जर केलं तर हा त्रास आटोक्यात येतो. त्यानंतर जर इतर कुठल्या कारणामुळे होत असेल किंवा पाणी कमी करून सुद्धा जर हा त्रास होत असेल तर एक किंवा अर्धा चमचा हळदीचं चूर्ण किंवा हळद पूड ही कोमट पाणी अर्धा कप घेऊन त्याच्यामध्ये मिक्स करून त्याबरोबर दोन चिमूट तुरटी किंवा खाण्याचा सोडा असं एकत्र करून जर हे पाणी एक किंवा दोन वेळा दिवसातून प्यायला सुरुवात केली किंवा रात्री झोपण्यापूर्वी ते अर्धा कप पाणी घ्यायला सुरुवात केली तर याने अतिशय चांगला फायदा होतो. खास करून रात्री उठून वारंवार लघवीला जायला लागत असेल आणि इतर कुठला रोग नसेल तर हे प्रमाण आटोक्यात यायचा फायदा दिसतो. त्यानंतर लघवीचं प्रमाण कमी होणं किंवा लघवीला कमी वेळा जायला लागणं किंवा दोन्हीही प्रकार एकदम होणं हे जर असेल आणि यामध्ये लघवीचे म्हणजे मूत्राशयामध्ये होणारे खडे किंवा युरिनरी स्टोन ज्याला आपण म्हणतो ते प्रकार, प्रोस्टेट सारखे प्रकार, ही जर कारणं नसतील आणि तरीही हा त्रास होत असेल तर आधी ही कारणं नाहीत किंवा आहेत हे आपल्या वैद्यांकडून समजून घ्यावं, आणि ते नसेल तर मग हा प्रकार वाढवण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी म्हणून काय करावं, तर धणे आणि जिरं हे पाण्यामध्ये घालून साधारण एक कप पाण्याला एक चमचा धणे, अर्धा चमचा जिरं असं एक मिनिट उकळावं एक कप पाण्याबरोबर, कोमट झाल्यानंतर ते गाळून घ्यावं आणि ते प्यावं. सकाळी, दुपारी, संध्याकाळी असं तीन वेळा दिवसातून तुम्ही जास्तीत जास्त हे घेऊ शकता. यांनी लघवीला कमी होणं किंवा लघवीला कमी वेळा जायला लागणं हे प्रमाण सुधारतं. त्याच्याच नंतर खाण्याचा सोडा आणि पाणी हे एकत्र करून हे आपण एक वेळा किंवा दोन वेळा पिऊ शकतो. याच्याने सुद्धा लघवीला साफ होण्याचं फिलिंग किंवा साफ होण्याची भावना होऊन लघवीची मात्राही वाढते. त्याच्यानंतर जर लघवीमध्ये जळजळ होत असेल किंवा बेचैनी असेल, समाधान नसेल, आपण लघवीला जाऊन येतो आणि त्यानंतर समाधान होत नाही, बऱ्याच वेळेला तिथे धुवायला लागतं, स्वच्छ करायला लागतं, असं जर असेल तर त्याच्यामध्ये एक युरिन इन्फेक्शन ही एक शंका असतेच. दुसरी, आयुर्वेदानुसार ज्यांना पित्ताचे रोग असतात त्यांना बऱ्याच वेळेला योनिमार्ग आणि मूत्राशय या ठिकाणी हलकीशी सूज येण्याची एक टेंडन्सी तयार झालेली असते आणि अशा वेळेला
हे त्रास म्हणजे जळजळ होणं किंवा बेचैनी असणं समाधान न होणं हे दिसतं. अशा वेळेला खाण्याचा सोडा हा अर्धी वाटी किंवा अर्धा कप कोमट पाण्यामध्ये किंवा साध्या पाण्यामध्ये मिक्स करून त्यांनी दिवसातून 2-3 वेळा जर लघवीची जागा साफ करण्याचं म्हणजे लोकल हायजीनचा भाग जर सांभाळला तर अतिशय चांगला फायदा होतो. त्यानंतर अतिमात्रेमध्ये पाणी उगीच पीत बसू नये जर अशी जळजळ होत असेल तर, त्यासाठी आपल्या वैद्यांचा सल्ला घ्यावा. बरेच वेळेला ते करण्याने इतर त्रास म्हणजे अंगावरती सूज येणं, पायाला सूज येणं हे प्रकार होऊ शकतात किंवा सर्दी होण्याचं एक निमित्त होऊ शकतं. त्यानंतर जर युरिन इन्फेक्शन असेल तर त्यासाठी सुद्धा काही औषधी योजनांची गरज लागते, ती आपल्या वैद्यांकडून आपण मदत घेऊ शकतो. त्यांनी सुद्धा होणारी जळजळ बेचैनीही कमी होते. यानंतर लघवीला येणारे वेगवेगळे रंग हे आपल्या शरीरामधली काही विशिष्ट बाजू दाखवत असतात. जसं लघवीला वारंवार पिवळेपणा येणं, यामध्ये पित्ताचा जोर शरीरामध्ये वाढणं हा एक प्रकार अतिशय कॉमनली असेल तर दिसत असतो. आणि त्यासाठी म्हणून पित्ताचे जे रोग आपल्याला आहेत किंवा त्यांचे जे त्रास आहेत त्यासाठी आपल्या वैद्यांकडून चिकित्सा किंवा औषधी योजना करून घेणं आणि त्यानुसार पथ्य सांभाळणं हा एक भाग इथे महत्वाचा ठरतो. तो जर केला तर मग लघवीला येणारा पिवळेपणा हा आटोक्यात यायला सुरुवात होते. त्यानंतर दिवसभरामध्ये 10-5 दरम्यान कडक ऊन जेव्हा असेल, आपण अग्नीच्या किंवा हीटच्या संपर्कात असू, तर मग 10-5 दरम्यान थोडं करून दिवसभरामध्ये आपण पाणी पिऊ शकतो. जेणेकरून त्या कारणांनी जर लघवीला पिवळेपणा जळजळ होत असेल तर दोन्हीही चांगल्या प्रकारे कमी होतं. त्याचबरोबर रात्री जागरण, त्यानंतर वारंवार किंवा जास्त मात्रेमध्ये एकाच वेळेला बसून मद्यपान करणं, तळलेले पदार्थ खाणं हे जे प्रकार आहेत, याबरोबर मोड आलेली कडधान्य खाणं हे प्रकार शक्यतो पित्त असलेल्या लोकांनी टाळावेत आणि त्यामुळे जर हा त्रास होत असेल तर यामध्ये फायदा होताना दिसतो. यानंतर रक्तामध्ये पिवळेपणा नसून लालपणा जर येणं असा जर प्रकार दिसत असेल तर तिथे घरगुती उपाय करत बसू नयेत. त्वरित आपल्या वैद्यांचा सल्ला घ्यावा. ही एक इमर्जन्सी असू शकते, कधीतरी युरिनरी स्टोनमुळे असू शकते किंवा इतर कुठल्या तरी गोष्टीमुळे असू शकते. शक्यतोवर तिथे घरगुती उपाय करत बसू नयेत. आपला वैद्याचा सल्ला घेऊन बरोबर त्याची चिकित्सा करण्यासाठी औषधं घेऊन त्याबरोबर म्हणून त्या औषधांना बल मिळण्यासाठी म्हणून जर आपल्याला काही घरगुती उपाय त्याबरोबर करायचा असेल तर त्यासाठी मगाशी सांगितलेलं धण्याजिऱ्याचं पाणी हे करून त्याच्याबरोबर 1/2 चमचा खसखस हे घ्यायला सुरुवात करावी. जेणेकरून आपल्याच घेत असलेल्या औषधांना ताकद मिळून त्या औषधांचं चांगलं काम व्हायला शरीरामध्ये सुरुवात होत असते. त्यानंतर लघवीमध्येच कॉफी कलर सारखा रंग येणं असं जर एक त्रास होत असेल, जो सगळ्यात पहिले म्हणजे कुठलाही घरगुती उपाय न करता आधी जाऊन आपल्या वैद्यांकडून किंवा योग्य ठिकाणी जाऊन कावीळ आपल्याला झालेली नाही ना यासाठी म्हणून निदान करणं अतिशय गरजेचं असतं. आणि ते करून त्या कावीळीमुळे जर हे असं होत असेल तर कावीळीची चिकित्सा करणं हे जास्त गरजेचं ठरतं. त्याकडे दुर्लक्ष करून जर आपण वेळ जास्त काढला तर इमर्जन्सी तयार होऊ शकते आणि त्याकडे दुर्लक्ष करू नये. त्यानंतर हे सर्व जे प्रकार आहेत हे पावसाळ्यामध्ये होण्याची शक्यता दाट असते, त्यामुळे पब्लिक टॉयलेट्सचा वापर शक्यतो टाळावा. लोकल हायजीनचा प्रकार जो खाण्याचा सोडा पाण्यामध्ये घालून मी लोकल हायजीन साफसफाईसाठी वापरण्यास सांगितलं तो प्रकार नियमितपणे करावा. आणि त्याचबरोबर पाणी हे उकळून त्यानंतर गाळून अगदी 16 पदरी कापडावरून गाळून किंवा चांगल्या फिल्टर्सचा वापर करून उकळलेलं पाणी गाळून मग ते पिण्यास वापरावं. कारण पावसाळ्यामध्ये दूषित पाणी घेऊन कावीळीपासून नागिणीपासून ते लघवीच्या वेगवेगळ्या रोगांपर्यंत अतिशय जास्त त्रास होऊ शकतात, याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये ज्या भाज्या येतात, रान भाज्या असं म्हटलं जातं, ज्या अनेक लोक खातात, त्यामध्ये पूर्वी एक भाजी अगदी व्यवस्थित मिळायची, आज ती मिळायचं प्रमाण थोडं कमी झालं आहे. गावाकडच्या लोकांना हे माहिती असतं, त्याचं नाव आहे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये त्याला वसूची भाजी असं म्हणतात, पांढरी आणि तांबडी वसू असं त्याला म्हटलं जातं. ही वसूची भाजी जर मिळाली तर ती, किंवा ती नाही मिळाली तर लाल माठ किंवा काटे माठ जो हिरवा माठ असतो
त्या माठाची भाजी ही पातळ भाजी स्वरूपात करून आपल्या आहारामध्ये आठवड्यातून एक दोन वेळा तरी किमान ठेवावी, जेणेकरून लघवीला होणारे जे त्रास असतात त्यांचा आपोआपच आहारातून कमी होण्याचा भाग आपण साधू शकतो. त्यानंतर अन्न पदार्थांमध्ये केळी, मशरूम, मोड आलेली कडधान्य, दूध किंवा दुधाचे पदार्थ आणि फळं एकत्र करून खाणं हे प्रकार, त्यानंतर मद्य प्रकार वारंवार पिणं हे शक्यतो पावसाळ्यामध्ये टाळावं, आणि जर करायचं असेल तर आपल्या वैद्यांकडून त्याचे नियम समजून घ्यावेत, ते पदार्थ बनवण्याच्या रेसिपीज समजून घ्याव्यात आणि मगच त्या पदार्थांना खाण्यामध्ये ठेवावं. शक्यतो पावसाळ्यामध्ये पालेभाज्या, हिरव्या पालेभाज्या आणि मांसवर्ग शक्यतो खाऊ नये. पुढे येणारा श्रावण हा त्याचंच द्योतक आहे. आतापासूनच पाऊस सुरू झाल्यामुळे पालेभाज्या आणि मांसाहार हे प्रकार शक्यतो कमी ठेवावेत. सर्वात प्रथम फळभाज्यांवरती जोर द्यावा. दुधी, पडवळ, दोडका, शिराळी, घोसाळी, तोंडली हे जे प्रकार आहेत हे नियमित खाण्यात ठेवावेत. त्यानंतर जर लागलं तर कंदमुळांचे प्रकार वाफवूनच घ्यावेत, कच्चे घेऊ नयेत. आणि त्यानंतर पुढे जाऊन अगदीच अजून थोडी व्हरायटी कधी लागत असेल, उसळ वगैरे खायची इच्छा झाली तर मूग, मसूर आणि मटकी ह्या तीन कडधान्यांचा आपण वापर करू शकतो. पावसाळ्यामध्ये आणि लघवीच्या रोगांमध्ये या प्रकारे आहार जर ठेवला तर आपण घेत असलेल्या औषधी योजनेला पण ताकद मिळते आणि जो रोग झालेला आहे तो बरा होण्यासाठी सुद्धा फायदा होत असतो. आजच्या भागामध्ये इथेच थांबूया, पुढच्या भागामध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत मी वैद्य सत्यव्रत नांदल मुंबईहून नमस्कार.